कोल्हापुरात हसन मुश्रीफांची गाडी अडवण्यात आलेली आहे। आरक्षणासाठी मराठे आक्रमक झालेले आहेत, मात्र नेत्यांना गाव बंदी करण्यात आली आहे। कोल्हापुरात हसन मुश्रीफांचा ताफा अडवण्यात आलेला आहे। जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत नेत्यांनी गावामध्ये प्रवेश ठेवू नये, असा पाय ठेवू नये असा पवित्रा मराठा आंदोलकांनी घेतलेला आहे। आणि आज पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांचा ताफा अडवण्यात आला। कोल्हापुरात हसन मुश्रीफांची गाडी अडवण्यात आली। दसरा चौकात ज्या आमरण उपोषण केलं त्यावेळी आम्ही त्याच्यात सहभागी झालो। देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळा मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय झाला। उच्च न्यायालयात तो टिकला, म्हणजे सर्वोच्च न्यायालयात तो टिकला नाही। आता जरांगे हे उपोषणाला बसलेले आहेत। पहिल्यांदा त्यांनी 40 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता, तो आता संपलेला आहे। कालपासून ते बसलेले आहेत। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ त्याबद्दल गंभीर विचार करते। लवकरात लवकर मराठा समाजाच्या गरीब लोकांना आरक्षण देण्यासाठी आम्ही भूमिका घेऊ।